आपण प्रॅक्टिस सेट वन बघूया. पहिल्यांदा मी एक्झाम्पल लिहून घेऊया. प्रॅक्टिस सेट वन. फर्स्ट ड्रॉ लाइन सेगमेंट ऑफ द लेंथ गिवन बिलो एंड ड्रॉ देयर परपेंडिक्युलर्स बायसेक्टर्स. आता आपल्याला पहिल्यांदा इथे 5.3 सेंटीमीटरचा एक सेगमेंट काढायचा आहे आणि त्याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे आहे. 0 to 5.3 आणि असा एक सेगमेंट काढल्यानंतर त्याला समजा नाव द्या या वर्टेक्सला पी आणि इकडे याला क्यू नाव द्या. हा किती आहे तर 5.3 सेंटीमीटर. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. लोखंडी टोक पी वर ठेवून वरच्या दिशेला एक चाप काढा आणि खालच्या दिशेला तेच अंतर ठेवून दुसरा काढा. क्यू या शिरोबिंदूवर लोखंडी टोक ठेवून वरती वर काढलेल्या चापाला छेदेल असा दुसरा चाप काढा आणि खाली काढलेल्या चापाला छेदेल असा दुसरा चाप काढा. समजा त्याला मी नाव दिलं एक्स आणि इथं वाय दिलं तर एक्स वाय जोडा हा झाला तुमचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट पी क्यू. कळलं? हा असतो 90 डिग्री, त्याला क्रॉस होतो आणि समान दोन भाग करतो त्या पी क्यूचे. ओके, आता आपल्याला दुसरं काढायचं आहे 6.7 सेंटीमीटर. तर आता 6.7 सेंटीमीटरचा काय घ्या, एक सेगमेंट घ्या. बघा 0 to 6 पुढे 3 मिलीमीटर, 6.7 सेंटीमीटर, सॉरी 6 पुढे 7 सेंटीमीटर, म्हणजे हा इथे त्याला मी घेतला समजा ए आणि हा बी, किती आहे 6.7 सेंटीमीटर. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यायचं, वरच्या दिशेला एक आणि खालच्या दिशेला एक असे चाप काढायचे. समजा इथे नाव दिलं एक्स आणि इकडे वाय नाव दिलं तर आता काय करायचं, एक्स आणि वाय जोडायचा. हा झाला सेगमेंट ए बी ला, ए बी चा परपेंडिक्युलर बायसेक्टर. तो पण 90 डिग्री छेदतोय आणि समान दोन भाग करतो. आता तिसरं उदाहरण जे आहे 3.8 सेंटीमीटर. ओके, मग काय करणार,
3.8 सेंटीमीटरचा एक सेगमेंट घ्या, झिरो टू 3.8 म्हणजे 4 ला 2 कमी आहे, 2 कमी आहेत, 3.8 नाव द्या, समजा मी इथं नाव दिलं एक्स वाय आणि 3.8 सेंटीमीटर देऊ, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर, वरच्या दिशेला एक चाप आणि खालच्या दिशेला एक दुसरा चाप, दुसऱ्या शिरोबिंदूवर लोखंडी टोक ठेवून त्यांना छेदतील असेच. समजा इथे मी आता नाव दिलं एक्स आणि वाय नाव दिलं, तर एक्स वाय जोडा, तो त्या सेगमेंट, सॉरी एक्स वाय नाव दिलेलं आहे आपण, समजा ए नाव देऊया आणि इकडं बी नाव देऊया, तो पण 90 डिग्री छेदणार आणि समान दोन भाग करणार. हे झालं गिवन लेंथचे सेगमेंटचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स. आता आपल्याला सेकंड एक्झाम्पल ड्रॉ अँगल्स ऑफ द मेजर्स गिवन बिलो एंड ड्रॉ देयर बायसेक्टर्स. यामध्ये आपल्याला तीन एक्झाम्पल दिलेले आहेत. पहिला आहे 105 डिग्री, दुसरा आहे 55 डिग्री आणि तिसरा आहे 90 डिग्री. तर पहिल्यांदा 105 डिग्रीचा आपण काढूया. काय करायचं, आता इथं अँगल काढताना कोणत्याही मापाची आवश्यकता नाही आहे, एक किरण काढा. समजा मी किरण हा बी सी काढला, नंतर आपला प्रोटेक्टर कोण मापक, तो हा शिरोबिंदू बी वर ठेवा आणि झिरो त्या अँगलवर ठेवा आणि 105 बघा, नीट लक्ष द्या. इथं चुका करता तुम्ही, इथं शिरोबिंदूवर शिरोबिंदू ठेवत नाही आणि या झिरो या रेषेवर ठेवत नाही. आता नेहमी झिरो ज्या रेषेवर ठेवला आहे तिथून सुरुवात करा, 0, 10, 20 असं करत 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 च्या पुढे पुन्हा 5 म्हणजे 105 अंश. ओके, मग काय करा, तिथे दुसरा रे काढा आणि तिथे नाव द्या ए. आता आपल्याला अँगल मिळाला कोणता, अँगल ए बी सी. कोणता अँगल मिळाला, अँगल ए बी सी. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याला बायसेक्ट करायचं आहे. थोडं अंतर घ्या, नंतर शिरोबिंदू बी वर लोखंडी टोक ठेवून दोन्ही किरणांवर काय करा, बिंदू मिळवा, चाप घेऊन, अंतर वाढवलं तरी चालेल. किरण बी ए वर जिथं बिंदू मिळाला आहे त्या ठिकाणी लोखंडी टोक ठेवून अंतर भागात एक दुसरा चाप घ्या, अंतर न बदलता किरण बी सी वर लोखंडी टोक ठेवून त्या मिळालेल्या
चापाला छेदेल असा दुसरा एक चाप काढा। नंतर हा बी आणि समजा हा मिळाला तुमचा एक्स बिंदू मानला आपण, तर ते जोडा बी एक्स। हा झाला तुमचा अँगल ए बी सी चा बायसेक्टर, कळलं, 105 अंशांचा बायसेक्टर। सेम तसाच समजा आता इथे 55 डिग्रीचा अँगल काढूया, काय करणार, एक रे काढा, त्या रेला नाव देतो मी समजा बी आणि सी, कोण मापक शिरोबिंदू बी, याचा शिरोबिंदू शिरोबिंदू बी वर ठेवा, 0 त्या वर्टेक्स किरणावर ठेवा आणि 55 डिग्री 0, 10, 20, 30, 40, 50 आणि हे 55 डिग्रीवर एक काय घ्या, खून करा आणि तिथं एक रे काढा, मी समजा नाव दिलं बी ए, हा दुसरा किरण काढला, त्यानंतर आपल्या कंपसमध्ये थोडंसं अंतर घ्या, शिरोबिंदू बी वर लोखंडी टोक ठेवा आणि दोन्ही बाजूंवर दोन साप मिळवा, अंतर वाढवा, रे बी ए वर जिथं छेदलाय तिथे लोखंडी टोक ठेवून अंतर भागात एक चाप मिळवा, रे बी सी वर लोखंडी टोक ठेवून त्या चापाला छेदेल असा दुसरा चाप मिळवा। नंतर त्या मिळालेल्या बिंदूला मी नाव दिलं समजा एक्स, तर बी एक्स हा जोडूया आपण, मी डॉटेड लाईनने जोडतो। हा झाला तुमचा या 55 डिग्रीचा अँगल बायसेक्टर, कळलं, ही दुसरी कन्स्ट्रक्शन। आता तिसरी आहे 90 डिग्री, काय करणार, 90 डिग्रीसाठी पुन्हा आपल्याला एक किरण काढावा लागेल, एक बाजू काढावी लागेल, कोणाची, नाव देतो मी बी सी, कोण मापक शिरोबिंदू बी वर ठेवून 90 डिग्री मध्ये एक काय क्या करून घ्या, तिथे एक दुसरा किरण काढा, तिथे नाव दिलं मी समजा ए आणि हा झाला तुमचा 90 डिग्री अँगल ए बी सी। आता याच्यासाठी काय करायचं, ठराविक थोडस अंतर घ्या, शिरोबिंदू बी वर लोखंडी टोक ठेवा आणि रे बी सी वर एक पॉइंट मिळवा चाप घेऊन आणि रे बी ए वर दुसरा पॉइंट मिळवा चाप घेऊन, नंतर अंतर वाढवा, रे बी ए वर जिथं चाप घेऊन बिंदू मिळालाय तिथे लोखंडी टोक ठेवा आणि अंतर भागात एक दुसरा चाप मिळवा आणि रे बी सी वर लोखंडी टोक ठेवून त्या चापाला छेदेल असा एक दुसरा चाप मिळवा, त्या शिरोबिंदूला नाव दिलं समजा एक्स, तर बी एक्स जोडा। सॉरी, डॉटेड ने जोडा। हा झाला तुमचा या अँगल ए बी सी 90 डिग्रीचा अँगल बायसेक्टर। आता तुमच्या लक्षात येईल हा 105 दोन्हीही समान दोन भाग झालेले ध्यानात ठेवा। बघा
सघनता किती होणार 152.5 होईल. इथे 55 च्या समान दोन भाग कसे होतील बघा, 55 चे समान दोन भाग म्हणजे 27.5 आणि हे 45 degrees होतील बघा प्रत्येक. बघा 45 degrees ओके. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1 मधला थर्ड एक्झाम्पल बघूया. पहिल्यांदा वहीत लिहून घ्या, ड्रॉ एन ऑब्ट्यूस एंगल ट्रायंगल एंड अ राइट एंगल ट्रायंगल. फाइंड द पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स ऑफ द एंगल बायसेक्टर ऑफ ईच ट्रायंगल वेअर डू द पॉइंट्स कॉन्करन्स लाय. म्हणजे बघा, एक त्यांनी ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल काढायला सांगितलंय आणि दुसरा राईट अँगल ट्रायंगल काढायला सांगितलंय. आणि त्यांचे काय करायचंय, अँगल बायसेक्टर काढून ते पॉइंट ऑफ कॉन्करन्स त्याची पोझिशन कुठे आहे हे आपल्याला दाखवायचं. आता ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल याचा अर्थ काय, मी इथं ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल काढतो अगोदर, म्हणजे ज्याचा एक कोन 90 degrees पेक्षा मोठा आहे बघा. हा मी एक काय करला, सेगमेंट काढला, समजा वाय झेड आहे आणि हा मी ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल काढतो. तिथं समजा नाव दिलं मी एक्स. आता एक्स आणि झेड जोडतो, हा झाला आपला एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. आता या ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल मध्ये काय काढायचं, अँगल बायसेक्टर काढायचं. अँगल बायसेक्टर कसं काढताना काय करायचं, आपण एक एकाचं काढूया. पहिल्यांदा एक्स अँगल बायसेक्टर काढूया, अंतर घ्या आणि बाजू एक्स झेड वर एक चाप मिळवा आणि बाजू एक्स वाय वर दुसरा मिळवा. अंतर वाढवा, बाजू एक्स झेड वर जिथं बिंदू मिळाला त्या ठिकाणी लोकन टोक ठेवून बाह्य भागात असा एक चाप मिळवा. त्यानंतर बाजू एक्स वाय वर जिथे लोखंड आपल्याला बिंदू मिळालाय त्या ठिकाणी लोखंडी टोक ठेवून त्या काढलेल्या चापाला छेदेल असा एक चाप काढा. तिथं समजा मी नाव दिलं ए, समजा तिथे नाव दिलं मी ए. तर आता एक्स ए जोडूया, हा झाला कोन एक्स चा अँगल बायसेक्टर. मी डॉटेड ने काढतो, चला कोन एक्स चा अँगल बायसेक्टर. त्यानंतर आपण वाय चा काढूया, ठराविक अंतर घ्या आणि शिरोबिंदू वाय वर लोखंडी टोक ठेवून बाजू वाय झेड वर एक चाप मिळवा, पॉइंट मिळवा चाप घेऊन आणि बाजू
वाय एक्स वर दुसरा पॉइंट मिळवा, दुसरा चाप घेऊ, अंतर वाढवा, नंतर काय करा, एक्स वाय वर जिथे पॉइंट मिळालाय आपल्याला त्या ठिकाणी लोखंडी टोक ठेवा आणि एक कंस द्या, वाय झेड वर जिथे पॉइंट मिळालाय त्या ठिकाणी लोखंडी टोक ठेवा आणि काढलेल्या कंसाला छेदेल असा दुसरा चाप घ्या. समजा तिथे एक पॉइंट मिळालाय त्याला आपण पॉइंट बी नाव देऊया आणि मग काय करा, वाय बी हा जोडा, तो तुमचा अँगल वायचा अँगल बायसेक्टर आहे, डॉटेडनेच काढतो. आता आपल्याला तिसरा जो अँगल आहे अँगल झेड, या अँगल झेडचा आपल्याला काय करायचं आहे, अँगल बायसेक्टर काढायचा आहे. थोडं अंतर घ्या कंपास मध्ये, बिंदू झेड वर लोखंडी टोक ठेवा आणि बाजू झेड वाय वर एक चाप घेऊन बिंदू मिळवा आणि बाजू झेड एक्स वर दुसरा बिंदू मिळवण्यासाठी दुसरा चाप घ्या, अंतर वाढवा. बाजू झेड वाय वर जिथे लोखंडी टोक ठेवू, जिथे चाप घेऊन आपण बिंदू मिळवला त्या ठिकाणी लोखंडी टोक ठेवा आणि एक चाप मिळवा. त्यानंतर बाजू झेड एक्स वर जिथे चाप घेऊन आपण बिंदू मिळवलाय त्या ठिकाणी लोखंडी टोक ठेवा आणि काढलेल्या चापाला छेदेल असा दुसरा बिंदू मिळवा. नंतर इथे समजा मी नाव सी दिलं तर झेड सी जोडा, तो पण मी डॉटेडने जोडणार. आता हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स मिळाला तो कुठला आहे, इंटेरियर मध्ये मिळाला आहे. कुठे मिळाला आहे, इंटेरियर म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाय ऑन इंटेरियर ऑफ अँगल एक्स वाय झेड. ओके, आता आपल्याला राईट अँगल काढायचा आहे. पहिल्यांदा काय काढा, एक त्रिकोणाची बाजू मिळवा. समजा इथे बाजू वाय झेड घेतली. आता 90 डिग्री काढायचा आहे म्हटल्यानंतर कोण मापक आवश्यक आहे. 90 डिग्री वर एक खूण करून घ्या आणि त्या खुणेतून पुढे जाईल अशी एक दुसरी बाजू मिळवा आणि इथे नाव दिलं समजा मी बिंदू झेड, सॉरी एक्स नाव द्या, झेड दिलेला आहे. मग एक्स झेड मिळवा, हा झाला तुमचा राईट अँगल ट्रायंगल. आता आपल्याला याचे काय करायचे, अँगल बायसेक्टर काढायचे. पहिल्यांदा एक्सचा काढूया, ठराविक अंतर थोडस घ्या, एक्स बिंदूवर लोखंडी टोक ठेवा आणि बाजू एक्स झेड वर एक बिंदू मिळवा आणि बाजू एक्स वाय वर दुसरा मिळवा, अंतर वाढवा, लोखंडी टोक बाजू एक्स झेड वर जिथं बिंदू मिळालाय त्या ठिकाणी ठेवा आणि एक चाप घ्या. त्यानंतर बाजू एक्स वाय वर जिथं मिळालाय तिथे लोखंडी टोक ठेवून बघा, परत तिथे ठेवून पुन्हा चाप वाढवू शकता. इकडे इथं बिंदू मिळालाय, त्या बिंदूला समजा मी नाव दिलं ए नाव देतो. काय करा, एक्स ए हा जोडूया, डॉटेडने जोडा,
अत्यंत एंगल वाय आहे ना तो बायसेक्ट करूया. लोखंडी टोक ठेवून ठराविक अंतर घ्या कंपास मध्ये आणि दोन असे बिंदू मिळवा. बाजू वाय झेड वर एक बिंदू मिळवला चाप घेऊन आणि बाजू वाय एक्स वर दुसरा मिळवला. अंतर वाढवा. बाजू वाय एक्स वर मिळालेल्या बिंदूवर लोखंडी टोक ठेवा आणि एक चाप मिळवा. त्यानंतर बाजू वाय झेड वर लोखंडी टोक ठेवा आणि त्या मिळालेल्या चापाला क्रॉस होईल असं दुसरा चाप काढा आणि तिथे आपल्याला एक बिंदू मिळाला बिंदू बी समजा. आता वाय बी जोडूया. हा आपल्याला बिंदू कोण वायचा अँगल बायसेक्टर मिळाला. नंतर आपल्याला अँगल झेड दुभागायचा आहे. थोडंसं अंतर घ्या. शिरोबिंदू झेड वर लोखंडी टोक ठेवा आणि बाजू झेड एक्स आपलं झेड वाय वर एक बिंदू मिळवा आणि बाजू झेड एक्स वर दुसरा मिळवा. अंतर वाढवा. झेड बाजू झेड वाय वर मिळालेल्या बिंदूच्या ठिकाणी लोखंडी टोक ठेवा आणि एक दुसरा चाप घ्या आणि बाजू झेड एक्स वर मिळालेल्या ठिकाणी लोखंडी टोक ठेवा आणि त्या चापाला छेदेल असा एक दुसरा चाप. तिथे मी नाव दिलं समजा पॉइंट सी. तर आता आपल्याला झेड सी जोडायचा आहे. हे बघा ठीक आहे. हा जो पॉइंट कॉन्करन्स मिळाला आहे तो सुद्धा कसा आहे इंटेरियर मध्ये मिळालेला आहे. म्हणजे काय बनणार पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाय ऑन इंटेरियर ऑफ राईट अँगल एक्स वाय आणि झेड. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट वन मधलं फोर्थ एक्झाम्पल बघूया. ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल ट्रायंगल ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स of the sides where does the point of concurrence lie. तर आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल काढायचा आहे. मी एक राईट अँगल ट्रायंगल समजा ए बी सी काढतो. त्यासाठी आपल्याला एक बाजू बी सी त्या ट्रायंगलची काढूया. त्यानंतर कोन मापक शिरोबिंदू बी वर ठेवा आणि राईट अँगल मध्ये एक पॉइंट मिळवा. आणि त्या पॉइंट मधून जाईल असा एक दुसरी बाजू काढा. समजा इथे मी नाव दिलं ए आणि ए आणि सी जोडूया. हा झाला तुमचा राईट अँगल ट्रायंगल 90 डिग्री वाला ट्रायंगल ए बी सी. आता त्याच्या बाजू दुभागायच्या आहेत. परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड्स म्हणजे
बाजू ए बी च्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि शिरोबिंदू बी वर लोखंडी टोक ठेवा आणि दोन चाक मिळवा. शिरोबिंदू ए वर लोखंडी टोक ठेवा आणि त्या चापाला क्रॉस होतील असे दुसरे दोन चाक मिळवा. समजा इथं मी नाव दिले एक्स आणि वाय, हे दोन्ही जोडा. तो झाला बाजू ए बी चा परपेंडिक्युलर बायसेक्टर, डॉटेडने काढा. ए बी चा परपेंडिक्युलर बायसेक्टर ओके. आता आपल्याला बाजू बी सी चा काढूया. मग काय, बी सी च्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि शिरोबिंदू बी वर लोखंडी टोक ठेवा. वरच्या दिशेला एक चाप आणि खालच्या दिशेला एक चाप काढा. शिरोबिंदू सी वर एक लोखंडी टोक ठेवा आणि त्या चापाला क्रॉस होतील असे चाप ठरवा. इथे बघा, क्रॉस पॉईंट मिळाला नाही आपल्याला. पुन्हा बी वर लोखंडी टोक ठेवा आणि तो वाढवा. आता इथे समजा मी नाव दिलं पी आणि क्यू नाव दिलं, तर पी आणि क्यू जोडा. आता तिसरी बाजू राहिली बाजू ए सी, मग ए सी च्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. शिरोबिंदू ए वर लोखंडी टोक ठेवून चाप काढा. शिरोबिंदू सी वर लोखंडी टोक ठेवून त्याला क्रॉस होतील असे चाप ठरवा. तिथं समजा मी एल आणि एम असं नाव दिलं, पॉइंट एल आणि पॉइंट एम असं नाव दिलं, तर एल आणि एम जोडा. तुम्हाला या तिन्ही बाजूंचे परपेंडिक्युलर बायसेक्टर इथं मिळाले आहेत बघा, एकाच बिंदूमध्ये, आणि तो बिंदू त्याच्या कर्णावर आहे, हायपोटेनियसवर आहे, कर्णावर आहे तो. म्हणजे द पॉइंट ऑफ कॉन्क्रन्स लाय ऑन हायपोटेनियस ऑफ राईट अँगल, बरोबर. आता आपल्याला फिफ्थ एक्झाम्पल बघायचं आहे. मी अगोदर ते लिहितो. मैथिली शैला अँड अजय लाई इन थ्री different places in the city. A toy shop is equidistant, D-I-S-T-A-N, equidistant from the three houses which geometrical construction should be used to represent
this. Explain your answer. Okay? तर आता समजून घ्या अगोदर आपल्याला काय विचारलंय ते. ही मैथिली आहे. समजा मैथिली आपण एम या पॉइंटने मांडली आणि ती या ठिकाणी आहे. शैला इथे आहे. ती या एस या पॉइंट जवळ आहे असं मानूया. त्यानंतर अजय हा इथे उभा आहे. तो आपण ए या पॉइंटने मानूया. आणि जिथं शॉप आहे दुकान ते समजा इथे आहे शॉप. बरोबर. मग आता याची कन्स्ट्रक्शन आहे इक्वी डिस्टन्सवर आहे. म्हणजे मैथिलीपासून पण आणि अजयपासून पण आणि शैल्यापासून पण ते इक्वी डिस्टन्सवर आहे. मग आपल्याला काय काढावं लागेल. इक्वी डिस्टन्सवर काय असतात ते बाजूंचे लंब दुभाजक बायसेक्टर्स ऑफ साइड्स ऑफ अ ट्रायंगल. मग हा पहिल्यांदा ट्रायंगल पूर्ण करूया. एम आणि ए जोडला तर आपल्याला एक ट्रायंगलची बाजू मिळेल. ए आणि एस जोडला तर दुसरी बाजू मिळेल. आणि ए आणि एस जोडला तर आपल्याला तिसरी बाजू मिळेल. ठीक आहे. आणि मग आता हा पॉइंट आपल्याला ठरवण्यासाठी काय करावं लागेल. आपल्याला त्याचं बाजूंचे लंब दुभाजक काढायला लागतील. आता ही रफ आकृती. आता मी फेअर करताना काय काढेन तर पहिल्यांदा एक एक बाजू काढूया. समजा मी बाजू ए एस काढतो. हा ए म्हणा आणि हा एस. आणि मैथिली सपोज इकडे आहे. ठीक आहे. एम पॉइंटला मग ए आणि एम जोडूया आणि एम आणि एस जोडूया. मग आता आपल्याला ट्रायंगल मिळाला. ट्रायंगल ए एम एस किंवा ट्रायंगल ए एस एम. मग आता याचे काय करायचे. बाजूंचे लंब दुभाजक काढायचे. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. ए शिरोबिंदूवर लोखंडी टोक ठेवून दोन्ही बाजूला चाप मिळवा. बी वर सॉरी एम वर लोखंडी टोक ठेवून दोन्ही बाजूला चाप मिळवा. तिथे मी नाव देतो. समजा सी आणि डी नाव दिलं तर सी आणि डी जोडा. झाला बाजूंचे लंब दुभाजक परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ साइड एम ए. तसं दुसऱ्या साईडला आपण काढा. साईड ए एस ला आपण काढूया. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. लोखंडी टोक ए वर ठेवलं. वरच्या दिशेला एक चाप घेतला आणि खालच्या दिशेला घेतला. एस वर लोखंडी टोक ठेवून त्या दोन्ही चापांना क्रॉस होतील असे दोन चाप ठरवा. इथे बघा क्रॉस झाले नाहीत. पुन्हा ए वर लोखंडी टोक ठेवून तो चाप पुढे वाढवा. मग आता इथे पॉइंट दोन मिळाले आपल्याला. ई एफ असं पॉइंट मिळाले तर असं मानूया आपण. ई एफ जोडा. आता तिसरी जी बाजू आहे बाजू एम एस याच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. लोखंडी टोक एम वर ठेवून दोन चाप घ्या आणि पुन्हा एस वर ठेवून पुन्हा त्या चापाला छेदतील असे बिंदू मिळवा. समजा इथे पॉइंट जी आणि एच मिळाला तर जी एच जोडा. हा
हा तुम्हाला जो क्वांटम कॉन्क्रेन्स मिळाला तिथे तुमचा शॉप आहे. समजा ते तो पॉइंट मी आय मानला, आय हे काय आहे, शॉप आहे, आणि तो इक्वी डिस्टन्सवर आहे. म्हणजे तुमचं जर आय पासून एखाद्या शिरोबिंदू एवढं अंतर घेतलं तर बघा इक्वी डिस्टन्स तुम्हाला एक आपण वर्तुळ काढलं तर त्यातून निश्चित होईल की नक्की आय हा पॉइंट बरोबर आहे कारण इक्वी डिस्टन्सवर आहे. ओके okay.